प्रमाणे पहाटेच्या रामटाळीमुळे वसंताला जाग आली फटपटलं होतं पण सूर्यानं आणखीन वर डोकं काढलेलं नव्हतं आकाशात लाल भडक गुलाल उधळला होता वातावरणात धुकं पसरलं होतं वसंत बिछाण्यावरनं उठला त्यांनी वाकळेची घडी घातली कापड आणि चिंध्यांनी भरलेली आणि ओबडधोबड आकाराच्या उशीवर थोडीशी माती लागल्यानं तीही झटकली दोन तीन बुक्क्या मारून त्यांनी उशीतनं धूळ बाहेर काढली धूळ नाका तोंडात गेल्यानं ना, त्याला शिंका आल्या त्या शिंकेचा मोठा आवाज ऐकताच लोचना त्याच्याजवळ आली झाली का र झोप वसंता अगं कुठली आहे रातभर झोपच नाही फाट फाट कुठं डोळा लागला होता कर बाबा आता चारी पडला काय सांसाराची आहे लोचना हसत हसत म्हणाली तसा वसंता लाजल्यासारखा झाला नाही आहे तसं नाही काय आहे तू लखाची बीची अष्टा करते असं म्हणून वसंता उठला विषय बदलत लोचना म्हणाली बरं मी आज सांगितलेली गोष्ट पटली का नाही आय भय म्हणून सांगितलं नाही एकदा कितीदा माझ्या तोंडाना ऐकशील वसंता थोड्या वाईता म्हणाला तर मग तुझं वडील रामटाळीत गेल्यात आल्यावर हो त्यांच्या कानाव घालते ते काय करणार आहेत अरे तसं नसते वसंता किती जरी केलं तरी ज्याचा त्याचा मान ज्याला त्याला दिलाच पाहिजे निमतं ला का होईना त्यासनी विचारल्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही अगं देवाधर्माचं ठीक आहे ग पण हे संसाराचं कोणी बघायचं त्यांचं शेताकडं लक्ष नसते शेतात तण फार माजून गेलंय ते तण काढायचं चांगलं पिकलं शेत पाडाक पडलंय माझं म्या तरी काय काय म्हणून बघायचं शिरडं बघू का शेत बघू जगाच्या लाज काज ग बसायची पाळी आहे आपलंच दात आपलंच वड दुसरं काय अरे जाऊ दे वसंता तू हायच की आता तू केला आलेला तू कर की पुढं होऊन सगळं काय बिघाडलं आज ना उद्या जमीन पिकलच की अरे खाळी आई बी पाडाक पडलेली बरीच असती मोरं पिकं चांगली जोमदार आत इतक्यांदी शियात पाडाक टाकलं म्हणायचं बरं ठीक आहे आय मला जाऊ दे शेरडसणीच्या अडचणीच्या दारात असतील अजून मला आवलायचे असं म्हणून वसंत उठला चुलीसमोर जाऊन त्यांनी तुराटीनं गोवरीचा मोठा ढेपसा बाहेर काढला लाल भडक पेटती गोवरी असल्यामुळे वर पाण्याचा शिंतोडा मारला चर्र असा आवाज होऊन त्यातनं वाफ बाहेर आली गोवरी काळी पडली गोवरीला वसंतानं तोंडानं फूक मारून ती थंड केली काळ्या कुट्ट ओल्या गोवरीचा चिखल त्यांनी हातात घेतला आणि दात घासायला सुरुवात केली दात घासून झाल्यावर चुलीवरच्या जर्मलच्या थैलीतून पाणी घेतलं आणि न्हाणीत जाऊन चूळ भरली नरड्यात बोटं घालून त्यांनी घसा साफ केला तोंडावरनं हात फिरवला खुंटीवरचा गमजा घेऊन त्यांनी तोंड पुसलं आईने चहा दिला चहा घेतला काहीही न बोलता काही वेळ तो बसून राहिला काहीही न बोलता काही वेळ तो बसून राहिला मग अंगाला झटका देऊन तो उठला आंघोळ उरकून त्यांनी कोकरं प्यायला सोडली चरबी घेऊन धारा काढल्या तोवर आईने जेवण वाढलं जेवण आटोपून त्यांनी शेळ्या सोडल्या आणि निघाला आज त्याला नेहमीपेक्षा वेगळा अनुभव येत होता केव्हा एकदा मुक्ता नजरेला पडेल असं त्याला झालं होतं शेरडांनाही तो वेगानं पळवत होता एखादं मध्येच थांबलं तर त्याला काठीचा प्रसाद मिळत होता एखादं वाट चुकून हिरवं खाण्यासाठी आसपासच्या शेतात गेलं तर वसंताचा मार खात ते बाहेर येत होतं कारण वसंताला असा वेळ घालवणं बरं वाटत नव्हतं त्याला मुक्ताला बघायची घाई झाली होती अखेर तो शेरडं घेऊन नेहमीच्या ठिकाणी आला दररोजची लक्ष्या हरी ही गुराखी मित्रमंडळी आली होतीच मुक्ता मात्र त्याला दिसत नव्हती त्यांनी नदीच्या पहिलं तरी लांब पर्यंत नजर टाकली पण मुक्ताचा सुगावा लागत नव्हता काय वसंत आज मुक्ती काय दिस ना लक्ष्या बोलला तेच तर बघ रोज सार यांच्या आधी हजर असती आज दिस डोक्यावाला धरी पात्या नाही तिचा मला तर सकाळपासनं कर्मनं झालंय असं म्हणताच वसंताच्या रागाचा पारा चढला आणि तो म्हणाला ए नीट बोलायचा लक्ष लक्ष्या आश्चर्यानं त्याच्याकडे बघत म्हणाला नीट मजी अजून कसं बोलायचं आणि एवढं का राग आला आलाय बाबा आज तसा भानावर येत वसंता म्हणाला नाही तसं नाही लागश्या मग कसं अरती आता माझ्या घरची लक्ष्मी होणार आहे वसंता लाजत अडखळत म्हणाला लक्ष्मी वाईना अरे आमच्या सोयरे चाललंय थोडा धीटपणाचा आव आणत वसंता म्हणाला बरत्य कस लक्ष्याला हे गौड बंगाल उमगे अर अर ना अरे ते कसं म्हणजे लगीन कसं होतंय अरे वसंता नीट विचारतोय याचीष्टेवारी कशा पाय नेतो तू चल तिथं दगडाव बसवान बोलो निवांत वसंतानं लक्ष्याला हाताला धरून एका मोठ्या दगडाजवळ आणलं दोघेही दगडावर जाऊन बसले वसंतानं उत्साहानं सांगायला सुरुवात केली अर मुक्तीबरोबर पाहून पण करायचे मोरल्या आठवड्यात आम्ही मुलगी बागाय पाल्याड जायचो आहे तिच्या आईनं आमच्या आईला माझ्याबद्दल आहे आमच्या आईच्या मनात बी आहे अरे मग बरं झालं की आता ती आमची वहिनी झाली असं लक्षानं म्हणताच दोघांनी एकमेकांच्या हातात हात देऊन टाळ्या दिल्या दोघेही मोठमोठ्यानं हसायला लागले एक ही खसखस ऐकून हरी त्यांच्याजवळ आला काय लय खसखस पिकली हरीनी विचारलं अरे आता मुक्ती आपली वहिनी झाली लक्ष्यानं त्याला उत्तर दिलं वहिनी अरे वहिनी म्हणजे कळतं का आहे रे बाबा हा याडा आहे अरे बरं लक्ष्या सांग तरी मी याडा आहे मला समजत नाही असं समज असं म्हणताच लक्षानं उत्साहानं त्याला सांगायला सुरुवात केली अरे हरी भाऊ मोरच्या आठवड्यात आपल्या वसंताची मुक्ताबरोबर सुपारी फुटणारे सुपारी फुटणारे पुन्हा हरीनं आजाणतेपणी प्रश्न केला अरे तू याडा तो याडाच राहणार सुधरायची काय चिन्ह नाहीत अरे लगीन ठरणारे मुक्ताबरोबर वसंताचं सगळं सा फोडून सांगायला लागतं याकाला हरीच्या गोष्ट लक्षात आल्यावर तो खुल्ला अरे झाक झालं असं म्हणत त्यांनी लक्षाला टाळी दिली बरं झालं बाबा पाहून पण झालं चांगला लक्ष्मी नारायणासारखा ज्वाडा होईल तेवढ्यात आप्पा आले पोरं खुललेली बघून म्हणाले अरपोरानु काय आज लय खुश दिसायला लागलाच आप्पा म्हणजे वयस्कर आणि अनुभवी गोराखी पिवळा फेटा कपाळावर गोपीचंदनाचा ठिळा त्यावर अष्टगंधाचं बोट नेमकेपणानं आणि नेटकेपणानं लावलेलं झाड परंतु खुजी मूर्ती शरीर स्थूल असलं तरी अंगी चपळता एखादं जित्रा बुधळलं की हरणासारखं त्याच्या पाठीमागे पाळायचे दोन म्हशी आणि दोन गायी राखायला आणत असत सतत समाधानी राहण्याची वृत्ती नेहमी सत्याच्या बाजूनं कल त्यामुळे गुराख्यात काही मतभेद झाले तर सोडवा सोडवी आप्पांकडे यायचे मग आप्पा वडीलकीच्या नात्यानं एखाद्यावर खेकसायचे किंवा मा एखाद्याला माफीसुद्धा मागायला लावायचे त्यांच्यावर सर्वांचा प्रचंड विश्वास असल्यामुळे प्रत्येकजण त्यांचा शब्द अंतिम मानायचा वृत्ती धार्मिक असल्यामुळे रामायण महाभारतातले दाखले त्यांना मुखोद्गत असायचे त्यामुळे अप्पांचा वेगळाच दरारा निर्माण झालेला होता सर्व गुराखी पोरं त्यांना मान द्यायची अप्पांची जनावरं कुठेही गेली तरी आपलं समजून हाकारून आणायची अप्पांच्या शाबासकीत धन्यता मानायची आप्पा आता वसंताचं दोनाचं चार हात होणार लक्षानं पुन्हा मूळ विषयाला वाचा फोडली अरे हो दे की दोनाचं चार चाराचं चार चार सात सातच सा चार। आठ वसंत आप्पानं आडवत म्हणाला आप्पा हा बाज बास आता लय पोरं नाही परवडत अरे जित्राबा खंडीभर सांभाळतोय मग पोरं सांभाळायला काय होते आप्पा हसत हसत म्हणाले अहो जित्राबाचं येगळा असते आप्पा बरं जाऊ दे घोडं मैदान अजून लांब आहे आप्पा असं म्हणतात सर्वजण शांत झाले आप्पांनी थोडं थांबून पुन्हा प्रश्न केला कोणाकडची पोरगी बघितली र वसंत शियालापूरची कोण गर्जी आप्पा तो ती बघितलेली पोर आहे नवर रोज बघतो हो। लक्षानं खोडसाळपणे आप्पाला कोड्यात टाकलं रोज बघ असं म्हणत आप्पाने डोक्यावरचा फेटा काढला आणि कावरं बावरं होऊन डोकं खाजवायला लागले क्षणार्धात त्यांच्या लक्षात आलं डोळे मोठे करत ते म्हणाले काय सांगतोस अरे आपली मुक्त आता नव ओय आप्पा पलाडची मुक्तीच लक्ष नेहमीच्या सवयीनं म्हणाला अरे बाबा नो आता तिला मुक्ती म्हणू नका तिला आर तूर करायचं नाही वसंताची होणारी मालकीने मालकीन चुकलो आप्पा आता हिथून पुढं मुक्ता वैनी म्हणणार आ हे बेस झालंय आणि झालं ते लय बरं झालं बेट्या दोघांचं बी कल्याण हुदी हो आपण श्रीकृष्णाची सवंगडी गाई म्हशी शेळ्या पाळणं आपला धंदा कोणाची चोरी नाही मारी नाही लांडी नाही लाबाडी नाही मुख्य जीवसनी पाळून कष्टानं राहतोय आपण देव आपलं चांगलंच करणार आपण कोणाचं वाईट केलं नाही कोणाचं वाईट चेतलं नाही असंच कष्ट करून राहा दोघं सुखानं संसार करा आनंदानं राहावा पण देवाला भ्या तोरा मोठ्यांचा मान राखा असं म्हणत आप्पानं वसंताच्या पाठीवरनं हात फिरवला आणि म्हणाले अरे पण जमलं कधी वसंत आमासने आधी काय बी सांगितलं नाही मारदा अगा आप्पा अजून जा माय कुठलं काल तर मुक्ताच्या ना आईनं नाव काढलंय माझ्या आईच्या पुढं अजून कशात का बी काय नाही घाऊ तावा पोळ्या तवरच आपण पुढचं बोलायला लागलो अरे शुभ बोल किनार नाव निघालय म्हणताना जमलंच की न जमण्यासारखा हाय काय त्याच्यात वसंता सोन्यासारखा आहे मुक्ती आहे दोघात बी खोट नाही दोन्ही घरं उजवीत न जमायला झालंय काय म्हणतो मी पहिलं पाऊल तर चांगलं पडलंय खिशातली पानाची चंची काढली खावा या गोष्टी पान खावा असं म्हणून त्यांनी पानाची चंची वसंताच्या पुढे केली वसंतानं चंची हातात घेतली तिथून दोन पानं बाहेर काढली पानाची देठ नखानं काढली देठाला लागलेला ला पानाचा थोडासा हिरवा अंश त्यांनी दातानं कुरताडला चंचीच्या दुसऱ्या कप्प्यातली जर्मनची चुन्याची डबी काढली डबीला चुना काढण्यासाठी लांबलचक काटा लावला होता काट्याच्या साह्यानं त्याने डबीतला चुना काढला गव्हा एवढी मात्रा घेऊन पानाला लावली मधल्या बोटानं तो चुना अर्ध्या पानावर चोळून पसरवला वरण काताचा खडा अलगच सोडला तोपर्यंत आप्पानं आपण त्यानं सुपारी कातरून वसंताच्या हातात दिली होती वसंतानं ती तोंडात टाकली एक दोन वेळा चावून त्यांनी पानाची घडी तोंडात घातली आणि चागळायला लागला लक्ष आणि हारी यांनीही वसंताचं अनुकरण केलं सामूहिकपणे सर्वांनी पानाचा आस्वाद घेतला पान खाऊन झाल्यावर आप्पानं तंबाखूची चिमूट वसंतापुढं केली नाही नगा आप्पा तुम्या कुठं खातोय अ तुझी मर्जी असं म्हणत आप्पानं चिमूट परत घेतली आप्पा निस्तं पानव नाही भागायचं पार्टी पाहिजे पार्टी अरे मया पान दिलंय पार्टी म्या कशी द्यायची पार्टी नवरदेवाकडनं घ्या की आप्पा मिश्किलपणे म्हणाले काय नवरदेव काय म्हणणं काय तुमचं अरे कसली पाहिजे तसली देतो पण पहिली सुपारी तर फोटो द्या मारदाव बाजारात तुरियानं भटणीला मारे असं चाललंय सगळं अरे भाई फुटती की अरे आमसनी माहितीये तुझी पोराकडची बाजू तिच्या आईने नाव काढलंय तुझ्या आईच्या भिमानात आहे आणि तुझ्या बापाचा तर काही प्रश्नच नाही अण्णा काय तुझ्या शब्दा बाहेर जात नाही हे सगळं बरोबर बाल लाक्ष मग आता सांग वसंत या कशी राहील सुपारी फोटायची आपांनी विचारलं आणि आपांचा हा विचार सगळ्यांना पटला बरं लगीन जमलं की दुसऱ्या दिवशी पार्टी दिलीच आई म्हणाला संगीत संगीत लक्षानं पुस्ती जोडली वय वय संगीत आप्पा तुम्ही बी यायला पाहिजे बरं का वसंतानं आप्पांना गळ घातली अरे लेखा हो तुम्ही येड आहे का आहे मला काय करायची मात्र पार्टी तुमची तुम्ही पोरं ठोरं वर का मला समज मिळालं म्हणून समजा म्हणा आप्पा तुम्ही आला म्हणजे जरा बरं असते शाकाहारी जिवंत करा अरे न बाबा आटेलातली शिवता शिवत नाही आलं तुम्हाला मला अरे जाऊ दे ना न खात्या द्यावाला निवत कशासाठी आम्ही हाऊ की एकाला दोघं पट्टे बापूराव ठीक आहे बाबा तुमचं आसन तसं बघा बाग बघा सोनूबाई आली असं म्हणत आपांनी सगळ्यांचं लक्ष येणाऱ्या मुक्ताकडे वळवलं लांबून मुक्ता आपल्या गुरांना हाकत येत होती लक्ष आणि हरी आवासून उभे राहिले आज मुक्ताकडे बघण्यात त्यांना वेगळेपणा जाणवत होता आप्पा काठीवर भार देऊन उभे होते तर वसंत लाजून स्तब्ध होता जसजशी मुक्ता जवळ येत होती तशी सर्वांची उत्सुकता ताणली जात होती पहिल्यांदा कुणी आणि काय बोलावं हे कुणाला कळत नव्हतं मुक्ता मात्र नेहमीच्या तोऱ्यात सावकाश येत होती जनावरं हाकत हाकत एखादं जनावर येताना शेजारच्या पिकात घुसलं तर ढेकूळ घेऊन ती त्याचा ताना काढत होती जनावरांसाठीची ठेवणीतली भाषा आणि वरच्या पट्टीतला आवाज सगळ्यांच्या परिचयाचा होता जसजशी ती जवळ येत होती तसतसे वसंताच्या छातीचे ठोके वाढत होते ही मंडळी मुक्ताला काय बोलणार आणि मुक्ता त्यांना काय उत्तर देणार या काळजीनं वसंत अर्धा मुर्धा झाला होता मुक्ता आता त्याला परकी न वाटता आपली वाटायला लागली होती मुक्ता तिच्या नेहमीच्या पद्धतीनं हळूहळू जवळ आली सर्वजण आपल्याकडे बघत असल्याचं बघून तिला आश्चर्य वाटलं त्यांच्यात झालेला बदल तिला नवीन होता किती जरी दुर्लक्ष केलं तरी नजर न हटल्यामुळे ती आणि हारेल्या उद्देशून म्हणाली काय र काय बघता इसा डोळं फाडू फाडू काय पोरगी बघितली नाही बाय कधी लक्ष आणि हरी काहीही न बोलता पुतळ्याप्रमाणे स्तब्ध उभे राहिले प्रथम कुणी आणि काय बोलावं हे कोडं पडल्यानं बराच वेळ शांतता पसरली आप्पा पुढे होऊन म्हणाले तुझ्या आईनं काही सांगितलं नाही का मुक्ता तुला कशाबद्दल का आप्पा मुक्ता प्रश्नार्थक मुद्रा करून म्हणाली अग तुझ्या लग्नाबद्दल नाही बा मला काय बी बोलली नाही आई हे उत्तर ऐकून सर्वजण कोड्यात पडले सर्वजण शांत असल्याचं बघताच मुक्ता म्हणाली का माझ्या लग्नाची लय काळजी लागली वय तुम्हा सगळेच नाही अगं मुक्ता तसं नाही तुझ्या आईचा वसंताबद्दल नाद चाललाय नवं वसंत तुझ्या घरी पाहुणा म्हणून येणार इथपर्यंत चर्चा झाली म्हणलं तुझ्या आईने तुझ्या आई कानावर काहीतरी घातलं असन की नाही बाय मला काय बी सांगितलं नाही आप्पा आता तुमच्या न पहिलं ऐकते मी असं म्हणून तिने वसंताकडे बघितलं वसंत मान खाली घालून अंगठ्यानं ना माती उकरत होता गालावर आलेली केसाची बट कानामागे सारत वसंताकडे हात करत मुक्ता म्हणाली आणि ह्याच्याशी कोण लगीन करते हो काय कामं आहे ती का नाही सकाळ सकाळ काहीच हीच कामं आहेत लग्न जांबवायची हा ना तुम्ही भेऊ तुम्ही कशाला यांच्या ना आधार लागलायसा ही लोक याड्याला छान आणि छान याला येडं करतील असं म्हणत तिने नेहमीच्या शैलीत नाक मोरडून या विषयाकडे दुर्लक्ष करत हर्रय्य काळ्या तोंडा जे ओपाशी का ग सकाळपासनं का दुकाळात न उठली असं म्हणत शेळ्यांपाठोपाठ ती निघूनही गेली सगळ्यांचे चेहरे पडले अशा वागण्याचं आश्चर्य वाटलं लक्ष आणि हरी वसंताकडे बघून कुत्सितपणे हसू लागले हा घाव वसंताच्या वरमी लागला रागानं तू म्हणाला टिंगल करता येईल रे मी आता म्हणलं होतं अजून जमल्याशी खरं नसते म्हणून त्यावरच तुम्ही सुई एवढं भोक मुसळा एवढं करता ये चई म्हणली म्हणून तुम्हाला सांगायला गेलो तर तुम्ही माझी पार आबरूच काढली की चारचा अवघात माझा आज अपमान झाला मी नाही ग बसणार तुमच्या सगळ्यांसमोर मारुती रायाची शपथ घेऊन सांगतो मी लगीन करल तर हिच्याशीच आणि हिच्याशी माझं लगीन नाही झालं तर अख्खी उमर ब्रह्मचारी राहील मी वसंताचा रागाचा पारा चढलेला बघून प्रत्येकजण शांत झाला प्रकरणाला वेगळं वळण लागू नये म्हणून आप्पांनी ही चर्चा इथेच थांबवली आणि विषय बदलत म्हणाले अरे शांत रा वसंत असं वतच असते की तिला आपली काय चर्चा झाली मा ते माहिती नाही चला बरं मर झालं ते पुरं झालं लागा आपल्या आपल्या कामाला अली बागा शिरड लो शेतामध्ये गेले आहेत आण हाकून आय तर खाल खिएटर हे लाक्षय घ्यान गेले बघ तू काही हॅंद्रेवानी ते बघ तुझं रेड कोवापासनं त्या पिकात घुसलाय दा बिगी बिगी हाकून आणो बा का राहिला कणकीच्या किचकवाळ्यावानी आप्पा खवळलेले बघता जो तो आपापल्या जनावरांकडे धावायला लागला इकडे वसंताच्या जीवाची घालमेल चालू होती आपल्याला मुक्ता असं तोडून का बोलली आपण तर कधी फालतूपणा करत नाही का मी हिला पसंत नाही काय कमी आहे माझ्यात चांगली विसेक शेरडं सांभाळतोय आई बापाला एकुलता एक आहे थोडी थोडकी का होई ना शेती आहे घर जागा आहे परत त्याचं दुसरं मन म्हणे जाऊ दे तिला मी पसंत नसेन ती गोरी पान मी असा काळा जाऊ द्या बाईचे नखरेच खूप असतात म्हणतातच ना की पाण्याचा आणि बाईच्या मनाचा अंत कधी लागत नाही आता माझं रूप असं आहे त्याला मी काय करणार विठ्ठल काळा आहे श्रीकृष्ण काळा होता त्यांचं कुठे रांगावर ना आडलं आपल्या गावचा पाटीलच बघ माझ्याहून काळा आहे काळा कोळसाच पण पाटलीण किती देखणी आहे आणि मी काळा आहे म्हणून थोडाच मी बिनलग्नाचा राहणार नुसतं नाव काढू दे उड्या पडतील उड्या या मुक्तीलाच काय टिकला लावलाय का, लाव का? आईने नाव काढून घोटाळा केला आणि मी ह्या चांडाळ चौकडीला सांगून महा घोटाळा केला नाहीता असा अपमान करायची तिची काय विषयात विचारांचं काहूर त्याच्या मनात घोळायला लागलं जनावरांच्या मागे फिरता फिरता हटकून त्याची नजर मुक्ताकडे जात होती मुक्ताही आता नेहमीपेक्षा गंभीर झालेली दिसत होती दुरून ती एखादा तिरका कटाक्ष टाकत होती वसंताला तिच्या मनाचा थोडाफार अंदाज येत होता चार चौघात काय बोलावं म्हणून ती अशी बोलली असेल असं त्याला राहून राहून वाटत होतं काहीही होवो तिला एकटीला गाठून तिचं नेमकं मत विचारायला पाहिजे असं वसंताला वाटायला लागलं तिचा नकार असेल तर उगाच तिच्याबद्दल विचार करत तिष्ठत बसण्यात अर्थ काय एकदा का या विषयाचा काणका पाडला म्हणजे मी वेगळा विचार करायला आणि ती वेगळा विचार करायला मोकळी उगाच लोभऱ्यासारखं तिच्या मागे लागून जगाला निंदा करायला विषय नको हा विचार मनात घेऊन वसंत तिला एकटी गाठून निर्णय विचारण्यासाठी संधी शोधायला लागला दिवस कसा गेला वसंताला कळलं नाही नेहमीप्रमाणे सर्वांनी जनावरं नदीच्या पाण्यात सोडली सकाळच्या प्रकारामुळे कोणी कोणाशी काही बोलत नव्हतं आम्ही जातो वसंत तू तु ये तुझी शेरड धुतल्या असं म्हणत लक्ष्या हरी यांनी निरोप घेतला आप्पा कधीच निघून गेले होते नदीकाठी फक्त वसंत आणि मुक्ता दोघच आपली जनावरं धुत होते आईनं दुपारी यमुना तिरी खोडी कुणी काढली बाई माझी करंगळी मोडली हे गीत भसाड्या आवाजात म्हणत लक्ष हारी चालले होते ते अप्रत्यक्षपणे आपल्याला चिडवतायत हे वसंताला कळत होतं पण चिडण्यात किंवा संतापण्यात काही अर्थ नव्हता म्हणून तो निमूटपणे ही टिंगल सहन करत होता दोघेही दृष्टी आड होताच वसंताच्या अंगावर पाठीमागणं पाण्याचा सापकारा आला पाठीमागचा सगळा भाग ओला चिंब झाला वसंतानं मागे वळून बघितलं तर मुक्ता होती काही बोलण्यासाठी त्यांनी तोंड उघडलं होतं पण मुक्ताला बघताच त्यानं नाराजीनं दुर्लक्ष केलं चुकून गेलं तुमच्या अंगावर म्या म्हशी उमारायला गेल ते मुक्तानं आपल्या चुकीचा न विचारता खुलासा केला तू म शिवपानिशी पाडलं पर गेला का नाही सवारीचा हा काळजात खोलवर घाव घालायचा आणि विचारायचं लागलं का नाही माझं चुकलं मला माफ करा तुमची मैत्र लयची अष्टामस्करी करते आल म्हणून तुमच नाही तोडून बोलले मागाशी मला आईनं कालच सांगितलं आपल्या सोयरिकीबद्दल मुक्ता जमिनीला नजर लावत म्हणाली मुक्तानं चूक कबूल केल्यामुळे वसंताच्या मनातलं वादळ शमलं इकडे तिकडे पाहिल्यावर आसपास कोणी नाही याची खात्री करून त्यांनी शब्द टाकला मुक्ता एक विचारू का मुक्ता धीर गंभीर होत बारीक आवाजात म्हणाली इचारा की मनापासनं सांगायचं रागाला यायचं नाही काय अ विचारा तरी नमनाला घाडा भरतील कशा थोडा खोलवर विचार करून वसंता म्हणाला मी मी पसंत आहे का गं तुला वसंताचं हे वाक्य ऐकून मुक्ताला अजून चूर झाली आपल्या चेहऱ्यावर तिने दोन हात झाकले ती गप्प बसल्याचं समजताच वसंतानं तिची मूक संमती ओळखली आणि तो उत्साहानं म्हणाला काल सांच्याला आईनं तुझ्याबरोबर लागणंचं नाव काढलं आणि आई शप्पच सांगतो राहत झोपच नाही काय तरीच बाय सावटपाना असं म्हणत मुक्ता जणू पळत निघाली तिच्या नकारातला होकार ओळखायला वसंताला वेळ नाही लागला तिच्या मागे मागे जात तो म्हणाला अगं थांब की मुक्ता मुक्ता थांबली निशब्द उभी राहिली आज नेहमीपेक्षा दोघांनाही फार उशीर झाला होता सूर्य डोंगरा आड चालला होता थोडा थोडा अंधार पडायला लागला होता आकाशात अष्टगंध पसरल्याप्रमाणे वाटत होते वसंत थोडा पुढे गेला मुक्ताचे दोन्ही हात त्यांनी आपल्या हातात घेतले मुक्तानं त्याचे दोन्ही हात हळुवारपणे बाजूला केले आणि म्हणाली अव हे काय लग्नाआधी हे बरं नवं मुलगी हे लग्नाआधी परखेचं धन असते मुक्ताचा आवाज कापरा झाला दोघेही एकमेकांपासून दूर झाली लांबूनच वसंता म्हणाला मुक्ता या वसंताला तुझ्या काळजात जागा दे माझं तुमच्या किती दिवसापासून जीव होता म्हणून सांगू सकाळी आपण सगळ्यासमोर विशेष काढला आता ही काय पाराव बसून विचारायची गोष्ट आहे का हे चांडाळ चौकडी टिंगल करल म्हणून मी सकाळी तुमच निफटकारलं मला माफ कराल ना मुक्तानं सकाळच्या घटनेचा पुनरुच्चार केला जाऊ दे झालं ते झालं पण आता अलयळा असं थांबणं बरं नाही आपण निघूया असं म्हणून दोघांनीही निरोप घेतला दोघंही आपली जनावरं घेऊन काहीतरी मिळालंय या आविर्भावात आपापल्या घराकडे निघाली वसंताला आता सात हत्तीचं बळ आल्यासारखं वाटत होतं त्याला सगळं जग नवीन वाटत होतं मनात वेगळीच हुरहुर दाटून आली होती मुक्ताच्या छबीशिवाय आता त्याला काहीही दिसत नव्हतं